नक्षली सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठं यश मिळालंय. 8 लाख रुपये बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. शासनानं जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा आणि हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलं. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचं पोलीस दलानं पुनर्वसन घडवून आणल्यामुळं माओवादी मोठ्या संख्येनं आत्मसमर्पण करतायत. नुकतेच 8 लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे विनोद उर्फ मणिराम नरसू बोगा आणि कविता उर्फ सत्तो हरिसिंग कोवाची यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केलं आहे. आज गडचिरोली पोलीस दलाच्या समोर पोर्ची दलमच्या ACM विनोद बोगा आणि त्याची बायको कविता या दोघांनी सरेंडर केलं आहे. विनोद बोगावर 6 लाखाची बक्षीस आणि त्याच्या बायकोवर 2 लाखाची बक्षीस शासनाने घोषित केली होती. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खुनाचे, अपहरणचे आणि पोलीसबरोबर चकमकचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पण नक्षलची खुनी विचारधाराला कंटाळून आणि पोलिसांनी केलेला जे अपील आहे आत्मसमर्पण बाबतीत, त्या अपीलला रिस्पॉन्स देऊन ह्या दंपत्तीने आमच्यासमोर आत्मसमर्पण आज केलेलं आहे. नक्षल सप्ताह सुरू आहे, या दरम्यान मोठा यश पोलिसांना. नक्षल सप्ताहामध्ये नक्षल आपल्या जे खुनी विचारधारा आहे ते प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गडचिरोली जिल्ह्याच्या लोकांनी वारंवार ह्या दाखवलेलं आहे की त्या नक्षली विचारधाराला कंटाळून गेलेले आहेत, हिंसाला कंटाळून गेलेले आहेत. आणि त्याचाच प्रतिबिंब ह्या नक्षलच्या जे दलम सदस्य आहे किंवा मोठे लीडर्स आहेत त्यांच्यावर झालेलं आहे आणि त्यांनी म्हणून इथे येऊन आत्मसमर्पण केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.